विद्यार्थी मित्रांनो आपण इंग्रजी विषयाची आदर्श उत्तरपत्रिका कशी लिहावी हे पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने जी प्रॅक्टिस क्वेश्चन बँक मार्च दोन हजार एकवीससाठी दिलेली आहे त्यातील सेट वन आपण पाहिला तसेच सेट टूमधील क्वेश्चन नंबर वन टू क्वेश्चन नंबर सिक्सची उत्तरे उत्तरपत्रिकेवर कशी लिहावीत हे पाहिले आता आपण सेट टूमधील क्वेश्चन नंबर सेवनची उत्तरे पाहणार आहोत यामध्ये ट्रान्सलेशनवर आधारित प्रश्न आहेत तुम्ही जर या दोनही सेटमधील प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित समजून घेतली तर तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला काहीही अडचण येणार नाही प्रत्येकाने खूप गुण मिळवा एवढीच माझी तुमच्या प्रत्येकाकडून अपेक्षा आहे चला आता सेक्शन सिक्स पाहूया स्किल डेव्हलपमेंट फायू मार्क्स क्वेश्चन नंबर सेवन ट्रान्सलेशन ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतर ए ट्रान्सलेट द फॉलोईंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी फोर कोणत्याही चार शब्दांचे तुमच्या भाषेत भाषांतर करा परंतु आपण या ठिकाणी सर्व शब्दांचे भाषांतर लिहूया बेगर भिकारी करेज धैर्य रूल नियम फेद, विश्वास रिएक्शन प्रतिक्रिया नॉटी खोडकर बी ट्रान्सलेट द फॉलोईंग सेंटेन्सेस इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी टू कोणत्याही दोन वाक्यांचे तुमच्या भाषेत भाषांतर करा आपण सर्व वाक्यांचे भाषांतर लिहूया वन बुक्स आर अवर रिअल फ्रेंड्स पुस्तके आपले खरे मित्र आहेत टू यूज डस्टबिन टू थ्रो गार्बेज कचरा टाकण्यासाठी कचरा कुंडीचा वापर करा थ्री आय लाईक हॉरर मूव्हीज मला भयपट चित्रपट आवडतात फोर गिव रिस्पेक्ट टू एल्डर्स मोठ्यांचा आदर करा चला पुढील प्रश्न पाहूया सी ट्रान्सलेट द फॉलोईंग इडियम्स ऑर प्रोव्हर इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी वन कोणत्याही एका म्हणीचे तुमच्या भाषेत भाषांतर करा यासाठी तुम्ही कमीत कमी पन्नास प्रोवर व त्यांचे मराठीतील अर्थ लिहा व वा त्याचे वाचन करा मॅन इज द स्ले ऑफ हिज हॅबिट्स काय माणूस त्याच्या सवयींचा गुलाम असतो माइट इज राईट बळी तो कानपिढी आता तुम्हाला क्वेश्चन नंबर सेवनची ची उत्तरे कशा प्रकारे लिहायची हे चांगले समजले असेल तसेच तुम्ही जर सात व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला इंग्रजी विषयाची आदर्श उत्तरपत्रिका कशी लिहावी हेही समजले असेल बोर्डाच्या परीक्षेत देखील अशा पद्धतीने उत्तरपत्रिका लिहिण्याचा प्रयत्न करा आणि भरघोस गुण मिळवा तुम्हाला सर्वांना भरपूर गुण मिळावेत यासाठी प्रत्येकाला खूप खूप शुभेच्छा ओके तुम्ही सर्वजण आनंदी राहा आणि महत्त्वाचे म्हणजे अभ्यास करत राहा